वेलकम टू माधुरीज किचन कट्टा। आज आपण साबूची खिचडी बनवणार आहोत। हा साबू मी स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत घातला आहे। छान असा फुगला आहे तो। इथे 4 ते 5 मिरच्या बारीक तुकडे करून घेतले आहेत आणि एक मोठा बटाट्याची काप करून घेतला आहे। गॅसवरती कढई चढवूयात। कढईमध्ये मी 2 ते 3-4 चमचे तेल टाकले आहे। तेल चांगले तापू द्यायचे आहे। तेल तापल्यावरती त्याच्यामध्ये मिरच्या टाकूयात। छान खरपूस तळून घ्यायच्या आहेत मिरच्या। मिरच्या तळून झाल्यानंतर आता आपण बटाटा टाकूया त्याच्यामध्ये। बटाटा पण चांगला परतवून घ्यायचा आहे। हलवून घेऊयात। बटाटा थोडा मऊ शिजून घ्यायचा आहे, त्यावरती आपण झाकण ठेवून घेऊयात। बटाटा व मिरची आपली परतून झाली आहे। त्याच्यामध्ये आता आपण शाबू टाकूयात। शाबूच्या गाठी फोडून शाबू टाकायचा आहे। इथे मी आता 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकत आहे। शेंगदाणे मी चांगले लाल भाजून त्याचा मिक्सरमधनं बारीक कूट केलेला आहे। अर्धा मोठा चमचा मीठ टाकत आहे आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊन घ्यायचं आहे। सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि कढईवरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट शाबू परतवून घ्यायचा आहे। कढईवरती आता झाकण लावून ठेवूयात। दहा ते पंधरा मिनिट झाले आहे। शाबू आपला चांगला परतून झाला आहे। शाबू आपला सुटसुटीत झाला आहे। तुम्ही आता प्लेटमध्ये सर्व करू शकतात। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।